मला मान मारायचे काय करतेस आणि ही मला आवडलेली आहे दिसायला बघ हे किती सुंदर मग पण यांना मारू नकोस मारणार नको याला काय नाही काय 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 अरे वैराच्या मरणाचा आपल्याला उपयोग झाला पाहिजे यांचा उपयोग काय आहे अरे जर का वैराला मारायचं असेल ना तर भक्तीचा आधार घेतला पाहिजे काय घडघडलं का रे तिकडे लक्ष दे काय 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 वैराला मारायचं असेल ना तर भक्तीचा आधार घेतला पाहिजे आता ही भक्ती कोण ए चुबरे काय करू देवतेची भक्ती पुन्हा पुन्हा म्हणजे कुणाची भक्ती कुणाची आतापर्यंत तुमच्या पूर्वजांनी भक्ती केली ते कात्याने मातेची भक्ती हा ती आमची देवी आणि कोणत्या स्वरूपात केली कोणत्या अरे वार्षिक गोंधळ वार्षिक गोंधळ त्या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी वार्षिक गोंधळ पूर्वज साजरा करायचे आणि त्या गोंधळाचा महत्वाचा विधी म्हणजे नरबळी म्हणजे तुझा बळी माझा नको मग आहेत ना रे दोन दोन बळी माझ्या कात्याने मातेचा गोंधळ आणि हे दोन नरबळी म्हणजे मजा मग असं असेल पण 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 मी काय सांगतो सांग 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 माता कात्याणी वार्षिक गोंधळ आणि हे दोन नरबळी सांगितलं तसंच कर अरे होय आणि काहीतरी करशील काहीतरी करशील मला काळ काय भेटे मान कशी मारतो ते पहा बर आता तुम्हाला माता नाही तर काय करणार मला दोघा नाही
तोडणं सारं काही उभारी. आज माझ्या देवीचा उत्सव गोंधळ होणार, कुणी जागा सोडायची नाही. त्याच्यानंतर नरबळी साऱ्याची सोय मी केलेली आहे, चिंता नसावी. पण माझा गोंधळ राहिला तुझं. आता गोंधळ इथं घालायचा आहे. पण त्याच्यापूर्वी तुम्ही भारतीवर जास्त लक्ष द्या आणि तुमच्या अगोदर काही अटी नियम नाही ना. शिरा सांगो आमचं शिरा मिळत काय काम. हो, 1 किलो तांदूळ, 2 पोती तांदूळ. कोण खाणार? कोण 10 पोती बटाटे. आमच्या घरात 10 माणसं आहे. 10 पोती बटाटे आणि कांदे 4 पोती कांदे. मला वाटत अजून जास्त एक घ्यावं लागेल माझ्या डोक्यात. मसाल्याची 2 पोती कुणाला एवढा खायला मसाला ते पाल्ले बे. काय 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 म्हणजे जमतेला त्यांना सगळ्या महाप्रसाद देऊतो. हा, त्याला मसाला लागतो. एक पद हळद. ती कुणाला? हळद कुणाला? एक भांडारू. आणि 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 काय आणि काय शेवटाली दारू. काय? 2 कालिये दारू ते सुद्धा लागत तुम्हाला. आणि आयत्या दाढी येतो बकरो. मला बकरा म्हणजे असा 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 असतो तसा. हा बकरा बकरो गोंधळ सर्व दिला.
काय करणार नाही ते तुम्हाला ना बाई माझ्या काकाय मातेला नरबळी एकापेक्षा दोन दोन माझ्या जवळ ठेवलेले आहे इतकं थांबा मी Oh,
दिवसे नाही काहीतरी गडबड आहे चा माग काही ना काहीतरी शक्ती आहे माऊली जर हिम्मत असेल तर धावली तर ती तुझी माऊली पाहूया रे प्रयत्न करा माझा काळ माझ्या माग मागवळून पाहू तुम्ही घाबरणार नाही ना तू घाबरशील तर पहा अरे जा रे टाकी मारून घाबरलो म्हणजे आता मर मी जाताना एकटा केव्हा जात नाही दोघा तिघांना घेऊन जाणार माझ्या गोष्टीसाठी दोघा तिघांना लगेच चौघाला ले म्हणजे ते कसं पण हा माझा काळ कसा आहे मला माहित आहे कारण त्या देवीनेच माझा मृत्यांग असा रेखाटला कसा पंचमुख शिवाची अष्ट हस्त मानवाचे आणि धड मात्र एका स्त्रीच अशी मूर्ती तुझ्या नेत्रासमोर येईल त्यावेळी तुझा एकटं काही चालणार नाही ती माझा शेवट करेल मी तुझ्यावर चाल करते तुझ्या प्राणाचं रक्षण तुझ्या सेनापतीनं केलं आणि म्हणूनच तर त्याच
असे नाव आणि त्याच्या नावाला महत्व राहिला हवं. मग एक ज्या ठिकाणी मी अवतार घेतलाय आणि याही तुझ्या सेनापती स्वीकार केले म्हणूनच तर याच्या नंतर या क्षेत्राला नंदी क्षेत्र म्हणून आशीर्वाद या नंदी क्षेत्रात मी तुझा घात केलाय पण तुझी इच्छा आहे की तुझे नाव अमर राहायला हवं. Thank you.